नमस्कार. पावसाळा सुरू झाला आहे तर म्हटलं काहीतरी गरमागरम रेसिपी तुमच्यासाठी आणावी. तर बघा, अशा प्रकारे मी आज बनवते आहे सोयावडी. तर त्यासाठी मी हे सोयावड्या घेतल्या आहेत आणि ते स्वच्छपैकी धुवून घेतल्या आहेत. अकोल्याचे हे स्ट्रीट फूड आहे आणि अतिशय फेमस आहे. 20 रुपये 30 रुपये प्लेट याप्रमाणे हे मिळतं. पण आता पावसाळा लागला म्हटल्यावर बाहेर जाणे आणि बाहेरचे खाणे हे शक्य नाही. आणि बाहेरच्या दुर्गंधी आणि वातावरणातील चिकचिकामुळे आपण खाऊही शकत नाही. त्यामुळे आपण ही आता घरीच बनवणं शिकणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे मी सोयावडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि गरम पाण्यामध्ये थोडी उकळून घेतली आहे. आणि ती फुगली की त्यामधलं सगळं पाणी आपल्याला निथरून टाकायचं आहे आणि हाताने दाबून त्याला काढून टाकायचं आहे. नंतर सोयावडी त्यावर मीठ घ्यायचं आहे आणि कोथिंबीर, लसूण, जिरे आणि आल्याची पेस्ट टाकायची. वरून आपल्याला चिकन रोस्टेडचा मसाला टाकायचा आहे, जो सहज अवेलेबल असतो तो आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून ठेवायचा आहे. व्यवस्थित मसाला लागत नसेल तर त्यावर आपण थोडे पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून 10 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असा मसाला या ठिकाणी त्या वड्यांना चिटकायला हवा. आणि बघा, ही सोयावडी खूप पौष्टिक असते आणि पावसाळ्याच्या ऋतूत आपण बाहेर जाऊ शकत नाही, खाऊ शकत नाही, तर आपण घरीची रेसिपी आज करणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे माझ्या सोयावड्या व्यवस्थित तयार आहेत. त्याला आपण कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये एक एक वळी मोकळी मोकळी टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित हाय फ्लेमवर थोडा वेळ आणि नंतर लो फ्लेमवर तळून घेणार आहोत, जेणेकरून ही वडी आतमध्येपर्यंत शिजून जाईल आणि अतिशय टेस्टी असा पदार्थ आपल्या घरी बनणार आहे. तर बघा, अशा प्रकारे याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे. याच्यासोबत आपण सॉस किंवा दुसरी कोणतीही चटणी किंवा मेयोनीज पण वापरू शकतो. तर बघा, अशा प्रकारे ही सोयावडी या ठिकाणी व्यवस्थित अशी आपल्याला तळून घ्यायची आहे, जेणेकरून हे आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजायला हवी. त्यानंतर आपण ही सोयावडी काढून घेणार आहोत आणि टेस्टी अशी प्लेटिंग करणार आहोत. मुलांना वेगवेगळ्या चटण्या आवडत नाहीत पण सॉस मात्र नक्की आवडतो. तर बघा, अशा प्रकारे ह्या सोयावड्या तळून झाल्या की आपण यानंतर प्लेटिंग करणार आहोत. आणि माझ्या मुलांना सॉससोबत आवडते म्हणून मी त्यांना सॉससोबत देणार आहे. वरून थोडा कोथिंबीर आणि कांदा या ठिकाणी मी टाकणार आहे. तुम्हालाही आवडली असेल रेसिपी तर नक्की ट्राय करा आणि घरीच पौष्टिक अशी रेसिपी खा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. हॅपी रेनी सीझन. स्टे हेल्दी.